वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने प्रवचने व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महारासूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। संसाराचे अंगी अवघीच व्यसने, संसाराचे अंगी अवघीच व्यसने, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो। आता हे सोवळे झाले त्रिभुवन, विषम दोनी सांडिले, ब्रह्मपुरी वास करणे अखंड, न देखिजे तोंड विटाळाचे। आता हे सोवळे झाले त्रिभुवन, विषम दोनी सांडिले, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्म रस शिवू सदा। आता हे सोवळे झाले त्रिभुवन, विषम दोनी सांडिले, पांडुरंगा करू प्रथम नमाना, पांडुरंगा करू प्रथम नमाना, दुसरे ते चरण संपादिया, ज्यांच्या कृपालाने कथेचा विस्तार, ज्यांच्या कृपालाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका, संसाराचे अंगी अवघीच व्यसने, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो। आता हे सोवळे झाले त्रिभुवन, विषम दोनी सांडिले। आजची ही कीर्तन रूपी सेवा वैकुंठवासी पूज्य तीर्थ सौरव महाराज आणि अम्मा यांच्या पुण्यतिथी निमित्तानं, जो अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे, दुसरा दिवस आहे, महाराजांच्या आज्ञेनं मी या ठिकाणी उभा आहे। खरं म्हणजे आजचं कीर्तन बाळक बापाचे ताटी रिगे, बापा ते जेववे लागे, तो संतोष निवेगे, मुखची ओढवी, अशा दृष्टीनं ऐकायचं। तुसा आपणाची पडविजे, आपणच त्याला शिकवायचं आणि त्यानं बोललं की मान तुकवायची, असं आजचं कीर्तन आहे। एका दृष्टीनं काय सांगावं, तुम्ही सगळे जाणकार आहात प्रभू, तुम्ही महेशाची या मूर्ती, मी दुबळा अर्चित से भक्ती, एथ बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की, या दृष्टीनं हे चिंतन आहे। सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबारायांचा निर्याण प्रसंगातला अभंग आहे। या अभंगात महाराज संसाराविषयी अभिप्राय देतात। संसाराला ओळखणारे साधूच आणि करणारे आम्ही, विठाला 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 विठाला। हा, तुम्ही म्हणाल आम्हाला ओळखू न येता आम्ही कसा करतो, ओळखू आला असता तर सुटला असता, ओळखू येत नाही म्हणूनच आपण करतो। जर वस्तुस्थितीनं संसार कळाला जसा आहे तसा, तर माणसाकडून त्या घडला असता। माऊली सांगतात विखे रांधिली रससोय, माग पुढं करू नका माईक, आय नो एव्हरीथिंग, विखे रांधिली रससोय, जय जेवणारा ठाऊची होय, तो ताटची सांडूनी जाय जिया परी, तैसी संसाराया समस्ता, समस्ता म्हणजे ऐहिक पारलौकिक आहे ना, जा निजे जय अनित्यता, तय वैराग्य दौडिता पाठी लागे। संसाराचं अनित्यत्व जर कळलं, ईश्वराचे निवेदवशे, वैराग्याचे निदशे, हे समस्त ही नावडे जैसे वातू होय। संसार जर कळाला असता सहज त्याग, सहज त्याग घडला असता। तुम्ही म्हणाल मग आम्हाला कळाला नाही तर करतो कसं, महाराजच म्हणायचे
क्रियेकरिता सामान्य ज्ञान सुद्धा पुरतं. क्रिया घडण्याकरिता विशेष ज्ञानाची आवश्यकता नाही. महाराजांचं चिंतन आहे सगळं, पदरचं काही नाही, जेवढं बोलतं तेवढं महाराजांचं आहे. सगळी माणसं जेवतात, जेवतो की नाही रे आपण? स्वयंपाक करायचं ज्ञान सर्वांना आहे का? व्यवहाराकरिता सामान्य ज्ञान पुरतं, विशेष ज्ञानाची आवश्यकता नाही. सगळे रेल्वेनं प्रवास करतात पण इंजिन कसं तयार होतं माहीत आहे का? नाही. आता मी सुद्धा ड्रायव्हर आहे पण इंजिनची माहिती आहे का? नाही, इंजिनची माहिती नाही. व्यवहाराकरिता सामान्य ज्ञान पुरतं. सगळे संसार करतात का जाणतात? करतात. जाणणारा फक्त साधू, आणि जो जाणतो तो करीत नाही. म्हणो निरुसालो संसारा सर्प हा विकार पाणरा तुझसी अंतराया भातारा याची दावे धारा निमित्त. सारा सर्प हा विकार पांढरा तुलसी अंतराया दातारा याची दावेदार निमित्त. कळल्यानंतर अहो विषाण भरलेलं ताट आहे हे जर जेवणाऱ्याला कळालं, दोषदृष्टी जर कळाली तर भोग घडत, भोग घडत नाही, त्याग होतो. त्याग किती ओव्यात माऊलीच्या आपण पहा. अन्नच आहे पण ते जर ओकलं, व मिलिया अन्ना लाळन घोटे रसना आंगन सुयेवे आलिंगना प्रेताच्या तेरा वाद्या पहा. सर्व ठिकाणी चिंतन मांडलेलं आहे. मग आपण संसार करतो पण जसा आहे तसा आपल्याला कळाला नाही. हे पहा, देवही जसा आहे तसा साधूलाच कळतो आणि संसारही जसा आहे तसा साधूलाच कळतो. दोन्हीलाही ओळखणारे संतच आहेत, म्हणूनच त्यांनी निर्णय दिलेला आहे. संसारात अंगी अवघीचा व्यसन संसारात अंगी अवघीचा व्यसन झाले त्रिभुवन आता हे सोवाळे झाले त्रिभुवन आम्ही या कीर्तने शुद्ध झालो म्हणून म्हणायचं. संसारात अंगी अवघीच अवघी उंट पाहिले का? उंट पाहिले, पाठ सरळ असते ना? हो, मला माहित आहे कुणाकडे बॉल फेकायचा. पाय सरळ असतात ना? हो का? नाही महाराज म्हणायचे
सगळं महाराजांचं आहे महाराज, ओनली कॉपी. महाराज म्हणायचे, साधू संतांना संसार करता आला नाही का केला नाही? बऱ्याच लोकांना वाटतं संसार करता आला नाही म्हणून भजन करतात आणि व्यवहारात तसं बोलतात ही लोक. आता सगळं गमावलं ना, करा भजन, शाबास. नाही, संसार करता आला नाही का केला नाही. महाराजच म्हणायचे, महाराजांचं चिंतन सांगतो. शिवाजी महाराजासारखे राजे ज्यांच्या कीर्तनाला हजर असत त्या महापुरुषाला संसार जमला नाही का? जमला नसता? विचार करा, एखादा माजी मंत्री प्रसन्न झाला तर 3 पिढ्याची संपत्ती सरत नाही आपली. ती कशी सरत नाही कीर्तनात सांगत नाही मी. शिवाजी महाराज प्रत्यक्ष हजर? नाही नाही, शिवाजी महाराजांनीच तुकोबाराची आर्थिक स्थिती जाणली, वरवरची बाहेरची, आणि धन पाठवलं. तुकोबाराने ते स्वीकारलं नाही, आहे ना. आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, तुमचे एर वित्त धन ते मजमृती के समान. तुमचं धन आम्हाला मातीप्रमाणे आहे. साधू वरून दरिद्री दिसतात, आतून श्रीमंत असतात. आम्ही वरून श्रीमंत दिसतो आणि आतून पक्क दरिद्री असतो. इच्छाच नाही, अपेक्षा नाही. इह लोकाला ओळखलेला महात्मा प्रसन्न असतो, शांत असतो, समाधानी असतो, भक्ती ते काम करीत असते त्याच्या चित्तामध्ये. या लब्ध्वा पुमां सिद्धो भवती, तृप्तो भवती, अमृतो भवती, काय ना. म्हणून तरी नाथरायांनी दारिद्र्य पुरुषाचं लक्षण सांगितलेलं आहे. ऐक दरिद्र्याचे लक्षण, गाठी असता कोटी धन, संतुष्ट नाही ज्याचे मन, परम दरिद्री जान याना. कोणाला श्रीमंत म्हणणार? विषय आहेत पण इच्छा वाढलेली आहे. विषय नसतील प्रारब्ध ठरविल, पण अंतकरणामध्ये इच्छा नाही. जयाच्या ठाई पांडवा, अपेक्षे नाही रिगावा, सुखाशी चढावा जयाचे असणे. तुकोबाराय शिवाजी महाराजांना बाहेरून कळाले. तुम्ही राग मानू नका, आजच्या राजाला साधू बाहेरूनही कळत नाही ना आतूनही कळत नाही. कळत नाही. साधूला ओळखणारा राजा सुद्धा शिवाजी महाराजच. त्यांची स्थिती जाणली आणि धन पाठवलं. संसारच करायचा असता तर न मागता आलेलं धन स्वीकारलं असतं की नाही? उलट शिवाजी महाराजाला सांगतात, महाराज तुळशीची माळ घाला तुळशीची. कोणाची हिंमत आहे आज राजाला माळ घाला म्हणायची? कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी. शिवाजी महाराज एकादशीचं व्रत करा. आम्ही तेने सुखी, आम्ही या आचरणानं सुखी. तुम्ही जर असं आचरण केलं तर आम्हीही तुमच्या आचरणानं सुखी. आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. चांगलं पवित्र रहा, शुद्ध रहा आणि हरीचं दास म्हणवा, म्हणवा हरीचे दास. काय आमच्या भागाचं सांगतो, इकडचं नाही. जसा राजा वागतो ना ते फळ भोगावं लागतं. तुम्ही कोणाला सांगू नका बरं का, तुम्हाला म्हणून सांगतो. जिकडचा मुख्यमंत्री तिकडं दुष्काळ. नाही इकडचं बोलत नाही मी. आम्ही मग लातूरवाल्यांनी ठरवलं, मुख्यमंत्री नको दुष्काळी नको, बरं आहे आमच्याकडे जरा. काय 31 डिसेंबरला पेपरला आलतं, बाबा मी दुःखी आहे मोठा. 31 डिसेंबरला आलं, मुलाने अर्ज दिला की दारूची दुकानं बंद ठेवा.
आणि दुसऱ्या बाजूला सरकारचा आदेश पहाटे 4 पर्यंत चालू ठेवा. एकाच पेपरला 2 खाने होते एकाच पानावर. मी सगळ्या गोष्टीचा विचार करतो. तुम्ही जरी कोणी करीत नसाल तरी मला करावा लागतो, कारण माझं देशाचं नाव भारत एकच आहे. का बोलतो मी, शिवाजी महाराजाला तुकोबाराय सांगतात तुळशीची माळ घाला गळ्यात. कंठी मिरवा तुळशी आणि स्वतःला दास म्हणून घ्या. तुम्ही स्वामी नाहीत, म्हणवा हरीचे. ज्या महापुरुषाला कसलीच अपेक्षा नाही त्याला हे सगळं जग तृणाप्रमाण आहे, कसपटाप्रमाण आहे. मला दुसरी कोणती अपेक्षा नाही. तुका म्हणे मज हे आस, ही आस आहे. तुम्ही माळ घालावी, तुम्ही एकादशी करावी, तुम्ही नामस्मरण करावं, तुमचं धन आम्हाला मातीप्रमाण आहे. का बोलतो, संसारच करायचा असतात तर शिवाजी महाराजासारखा राजा प्रसन्न असताना का बरं संसाराकडे लक्ष दिले नाही. संसाराच्या नावे घालो निया शून्य, संसाराच्या नावे घालो निया शून्य. संसाराच्या नावे घालून या शून्य, संसाराच्या नावे घालून या, संसाराच्या नावे घालून या. शून्य वाढता हा पुण्य धर्म केला, वाढता हा पुण्य धर्म केला. हरिभजनी हे धवळीले जग, हरिभजनी हे धवळीले जग. वाढता हा पुण्य धर्म केला, हरि करता आला नाही का केला नाही, केला नाही. काय दिलं संसारानं, येण्या माझा भोग विल्या खाणी, नसता छंद लाविला म्हणी, माजलो मी माझे भ्रमणी, झाले बोडने विटंबना. आम्ही त्याला ओळखलं, ओळखलं काय महाराजच म्हणायचे, ज्या महापुरुषाला जडभिंत चालवता येते, रेड्याच्या मुखात वेद बोलवता येतो, त्या महापुरुषाला संसार करणं अवघड होतं का? नाही. ओळखून त्याग, जमला नाही म्हणून नाही. आम्ही त्याला ओळखलं आहे ना. कसा आहे संसार? निर्याण प्रसंगातला अभंग आहे बरं का. तुकोबाराय निर्णय देतात याच्या अंगात आवघी. अवघित संसाराचे अंगी, अवघित व्यसन संसाराचे अंगी, अवघित व्यसन अवघित व्यसन संसाराचे अंगी, अवघित व्यसन. आम्ही कीर्तनी शुद्ध झालो, आम्ही कीर्तनी शुद्ध झालो, आम्ही कीर्तनी शुद्ध झालो, आम्ही कीर्तनी शुद्ध झालो. ओए सोळे झाले जीवन आता ये सोळे झाले त्रिभुवने,
झालो सम्यक चित्तने शुद्ध झालो सुखितने शुद्ध झालो ते अमूल्य संसाराचे अंगी अंगी म्हणजे स्वरूपान आवगी संसार म्हणजे दुःख व्यसन क्षीण दोषास्पद आवघ्या अंगान आहे ना संसाराचे अंगी सर्वांग दुःख रूप आहे म्हणजे स्वरूपच बरं शास्त्रदृष्ट्या बोलायचं झालं संसारात दुःख नाही संसार म्हणजेच दुःख आणि दुःख म्हणजेच मला काही तेवढा अध्यात्म जमत नाही महाराज चारवाक म्हणतो संसारातलं दुःख काढून संसार करावा चारवाकाचं मत जसं फणसाचे काटे काढून फणस खातो की नाही आपण खातो किंवा ज्वारी आणि भुसकट आमच्याकडे त्याला गोंडर म्हणतात एक ठिकाणी जरी असेल उफणतो त्याला उफणतो आणि मग भुसकट बाजूला जात ज्वारीचे कण आपण घेतो भूस बीज एकवट आहे ना एकवट आहे उपनितार आहे घनवट उफणलं की बीज तेवढं राहतं आणि फलकट उडून जात तस संसारातलं दुःख बाजूला काढावं बहुतेकाचा प्रयत्न असाच आहे संसार तर सुटत नाही आणि दुःख तर मिटत नसावं असाच प्रयत्न आहे मग दुःख बाजूला काढून संसार विषय उपभोगावे असं चारवाक म्हणतो पण त्याला वेदांत शास्त्र उत्तर देत दुःख हे त्याचं स्वरूप आहे वेगळं दुःख काढलं तर संसार शिल्लक राहत नाही जरा बोलू का दोष असला तर मी पत्करतो ज्या संसारातलं दुःख गेलं त्याचं नाव परमार्थ आणि ज्या परमार्थात दुःख शिरलं त्याचं नाव संसार विठ्ठल महाराज म्हणायचे व सगळं महाराजांचं आहे महाराज म्हणायचे अन्नामध्ये विष मिसळलं की अन्न राहत नाही विष बनत विष परमार्थात दोष शिरले की संसार आणि संसारातले दोष गेले त्याचं नाव परमार्थ परमार्थ तसंच आहे संसारामध्ये दुःख नाही संसार म्हणजेच दुःख आणि दुःख संपलं की संसार राहत नाही कारण ते त्याचं स्वरूप आहे तिथं उदाहरण दिलेलं आहे महाराजाने पेढे तयार केले खवा साखर मैदा काय काय लागतं त्याप्रमाणे पेढे तयार केले त्याच्यामध्ये विष मिसळलं आता जरी एखादा म्हणू लागला विष बाजूला काढून पेढा खावा इट इज पॉसिबल आर इम्पॉसिबल हे अशक्य आहे विष हे त्याचं स्वरूप बनलेलं आहे स्वरूप ऐका दुःख हा संसाराचा गुण नाही स्वरूप आहे गुण येणारा जाणारा असतो स्वरूप येणारा जाणारा नसतं कपड्याचा रंग हा कपड्याचा गुण गुण त्याच्यातही दोन प्रकार आहेत दोषापनयन गुणाधान वगैरे जाऊ द्या कपड्याचा रंग हा त्याचा गुण आहे रंग जाऊन कपडा राहू शकतो पण सूत हे त्याचं स्वरूप आहे सूत हे त्याचं स्वरूप आहे रंग गेल्यानंतर राहतो गुणाधान गुण येणारा आगमापायी त्याचं नाव गुण म्हणून तर त्या कपड्याच्या दुकानावर लिहिलेलं असतं पहा इस फॅशन की जमाने में कलर की गॅरंटी मत कीजिए म्हणजे रंगाची खात्री कोणी देऊ शकत नाही गुण येणारा जाणारा पण दुःख हे संसाराचा गुण नाही काय आहे स्वरूप आहे दुःख काढलं संसार नाही दुःख बांधवडी आहे हा संसार दुःख बांधवडी आहे
माती बाजूला काढली घट राहत नाही, दुःख बाजूला काढलं संसार राहत नाही. कस सूत बाजूला काढल्यानंतर कपडा राहत नाही, सोनं बाजूला काढलं दागिना राहत नाही. तसच आहे संसार म्हणजे दुःख पुष्कळ प्रमाणात बरं का उगे विषय वाढता होईल आहे ना. संसार दुःख मुळ चोहीकडे इंगळ. आपण कुठे राहतो विचार करावं. मृत्युलोके सुखाची कहाणी ऐके जेल कवनाची श्रवणी कैसी सुखनिद्राम थुरणी इंगळाच्या. तुम्हाला विनोद सांगतो. एक मनुष्य लॉजवर राहायला गेला. लॉजवर दिवस पावसाळ्याचे, रात्रभर त्याची रूम गळू लागली पाऊस पडण्यामुळं. अंतरून पांघरून कपडे सगळे भिजले आणि रात्रभर तो रागातच होता. माझ्याकडे बघा असं दाखवतो म्हणला मॅनेजरला. सकाळी गेला सकाळी मॅनेजरकडे. काय लॉज आहे म्हणला. रात्रभर पाऊस माझ्या अंगावर, बघा कपडे अंतरून पांघरून सगळं भिजले. मॅनेजरला असले रोज भेटतात. मॅनेजर म्हणला आमच्या लॉजची वैशिष्ट्य तुम्हाला माहित आहेत का. ते कागद पुढे केला त्यानं. भरपूर सूर्यप्रकाश, भरपूर हवा, मुबलक पाणी. आमच्या लॉजचं काय वैशिष्ट्य आहे. मुबलक पाणी. कमी पडलंय का तुम्हाला. अहो इथं मृत्यू लोकात दुःख कमी, भरपूर दुःख. खूप खूप बोलता येईल मंडळी. एक असत बायकोच्या त्रासानं स्वामीकडे गेला. स्वामी महाराज काही करा. खूप बोलते बायको, खूप बोलते. गंडा द्या, ताईत द्या, अंगठी द्या, मंत्र द्या, काय द्यायचं द्या, पण बायकोनं मला गोड बोलावं. स्वामी म्हणाले एवढं माझ्या हातात असतं तर मी कशाला स्वामी झालो असतो. अरे हे मानूनच घ्यावं लागतंय. खूप विनोद सांगेन तुम्हाला. 9 पर्यंत विनोदच सांगेन. पर उग मला विषय पुढे हाताळायचा आहे. संसार म्हणजे दुःख, दुःख म्हणजे संसार. अहो एक फिश टँक होता. फिश टँक, फिश टँक म्हणजे माशाचा हौद. फिश म्हणजे मासा. FISH फिश म्हणजे काय रे, मासा. आणि टँक TANK टँक, टँक म्हणजे हौद, माशाचा हौद. त्याच्यात अनेक मासे होते. एक मासा मेला, एक मासा मेला, तरी हौदातलं पाणी वाढत होत. काय कारण आहे. विठाला 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 विठाला. काय कारण आहे. सवाल 10,000 केली आहे. लवकर वाढत का 9 संपवायचे. अरे एक मासा मेला, पाणी वाढतच होत. काय कारण आहे. काही नाही, तो मासा मेल्यामुळं बाकीचे मासे रडत होते आणि त्यांच्या डोळ्यातल्या पाण्यामुळं हौदाचं पाणी वाढत होत. तसंच आहे.
मृत्युलोक म्हणजे फिश टँक आहे. कसला टँक आहे? फिश टँक. इथं सुख ज्ञानेश्वरी पहात पाहतच आहात तुम्ही सगळे जाणकार आहात. आता सुखेशी जीविता कैची ग्राहिकी किजेल पंडू सुता काय राखोंडी फुंकिता दिपुलागे. इथं सुख ना तरी विद्या कि वैसा यया प्राणियासी ऐसा मदन भजता भरवसा सुखाचा कोण. प्रश्नचिन्ह. माझी भक्ती नाही केली सुखाची खात्री देता येत नाही. महाराज मृत्युलोकात दुःखच दुःख दुःखच दुःख हे ओळखूनच साधू संत थोडेसे वेगळे राहिले. काय त्या बिरबल बादशाहची गोष्ट सांगतात. एकदा बादशहाचं लक्ष आपल्या हाताकडे गेलं, तळहाताकडं. अकबर बादशाह बादशाला वाटलं सगळ्या अंगावर केस आहेत, बुद्धीत कमी अधिकारात जास्त, तळ हातावर केस कस काय नाहीत, मेरे हात पे बाल क्यों नाही शंका. बिरबलाला बोलावला, बिरबल इधर आ. जरा हिंदी खेड्यातलाय बर का. चलते चलते काय धाप दिशा पड्या असलं हिंदी आहे. इधर आ बिरबल इधर आ, मेरे हात पे बाल क्यों नाही. बिरबल हुशार होता. बिरबल म्हणाला ऐसा हुआ तुमने बहुत दाम दिया इस वास्ते तुम्हारे हात पे बाल नाही. तुम्ही खूप दाम दिलो त्या घर्षणानं केस गेले. 5 मिनिट झालं बादशाहचं लक्ष बिरबलाच्या हाताकडे गेलं. बिरबल तर दरिद्री नाम संवत्सरे जन्म दरिद्री. बिरबल मेरे हाथ पे बाल नहीं मैंने दिया, तूने क्या किया, तेरे हाथ पे क्यों बाल नहीं. बिरबल म्हणाला ऐसा हुआ तुमने दिया मैंने लिया. दोघाला कष्ट सारखे म्हणून दोघांच्याही हातावर केस रोम शुची जैसी तळहातीची. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात बादशाला हात बघायचा नादच लागला. 5 मिनिट झाले एक वाट सरू चालला होता. परत शंका. बिरबल इधरा. खर तर तसले पिये पूर्वी होते, आता पिये तसे नाही. तसे मेरे हात पे बाल नाही मैंने दिया, तेरे हात पे बाल नाही तूने लिया. दोघांचे हातावर केस नाहीत. त्या वाटसरूच्या हातावर कसं काय केस नाहीत. आता बिरबल म्हणजे चतुर बिरबल, ओरिजिनल बुद्धिमत्ता. चतुर बिरबलाला काय विशेषण आहे. चतुर बिरबल त्यानं मिळवलेली पदवी होती हजर जबाबी. कारण पदवीत सुद्धा 2 प्रकार आहेत, पदवी धर वेगळा आणि धर पदवी वेगळा. आता सुशिक्षिताला कळेल मी काय बोलतोय ते. पदवीधरात 2 प्रकार, अभ्यास करून मिळवणारी पदवी एक, पदवीधर. गुरुजी सांगू का धर पदवीतला. कॅटची परीक्षा म्हणजे काय आहे, लोकसेवा आयोगाचे पेपर फुटतात म्हणजे काय. एका वर्गात गुरुजी सगळा अभ्यासक्रम पूर्ण करून विद्यार्थ्याला म्हणत होते आपली परीक्षा आता 2 दिवसावर आलेली आहे, तुमचा अभ्यासक्रम पूर्ण झालेला आहे, तुमचे पेपर सुद्धा छापखान्यामध्ये तयार झाले असतील प्रश्नपत्रिका. तुम्हाला कोणाला जर काही शंका असेल तर विचारा. एक पोरग उठलं म्हणलं गुरुजी एकच शंका आहे. विचार. माझी शंका अशी आहे पेपर कोणत्या छापखान्यात छापलेत एवढं सांगा मला. का बोलतो. बिरबल त्याच्यातला नव्हता, खास हुशार जातीवंत. बिरबल म्हणाला तुमने दिया तुम्हारे हात पे बाल नाही, मैंने लिया मेरे हात पे बाल नाही. या आपल्या देण्या घेण्यातलं वाटसरूला काही मिळालं नाही त्यानं हात चोळीत गेलं म्हणला. घर्षणानं त्याचे केस निघून गेले. जसं कोणाच्याही हातावर केस नाहीत
म्हणून तर रामदास स्वामी प्रश्न करतात, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुची शोधोनी पाहे, मनात्वाची रे पूर्व संचित केले, तया सारिके भोगने प्राप्त झाले। कोणालाही संसार दुःख देतो? महाराज म्हणायचे बर का, संसार म्हणजे हे रेल्वेच्या रुळासारखं काम आहे, एक सुख एक दुःख, एक अनुकूल एक प्रतिकूल, एक शीत एक उष्ण, आहे ना, एक स्तुती एक निंदा, हे सगळं त्याचं नाव काय? संसार। गाडीतला डबा असेल फर्स्ट क्लासचा, पण रुळ दोनच आहेत। संसार देवाचाही सुखाचा नाही। प्रभू रामचंद्राच्या अख्ख्या अवतारात काय सुख लागलं रामाला? जाऊ द्या बाकीच्यांचं, तुमच्या आमच्या संसाराचं सोडा, मोठ्याचा संसार बघू। काय रामाला सुख लागलं? सुख नाही। राज्याभिषेक इतक्या मध्ये वनवासाला जायची वेळ, वनवासाला निघाले विथ मिसेस विथ ब्रदर, पण पत्नी शत्रून पळवली, सीतेचं अपहरण कोणी केलं? कोणी केलं सीतेचं अपहरण? त्यांना जमाना झाले, बॉल तिकडे फेकलोय। असंच एका वर्गात गुरुजीने विचारलं, इन्स्पेक्टर आले, लंका कुणी जाळी? पोरं म्हणाले, तू जाळी का रे? आपण नाही हो, तू आपण नाही हो, कोण जाळले? बंडू गैरहजर आहे, बंडूवरच घालावं म्हणले। सर लंका बंडू न जाळली। कोण केलं सीतेचं अपहरण? सीतेला कोण पळवलं? मना ना बेटा, मग रावणानं काय सुख मिळालं? महाराज म्हणायचे, मिळाले ते सगळे माकड अस्वल आणि वानर, माणसं दोनच राम लक्ष्मण, आणि त्यांच्या सहाय्यानं सेतू बंधन। रावणाला मारलं, सीतेला परत आणलं, अग्निदिव्य केलं, तरी पण सुखानं संसार करता आला। अग्नी म्हटलं की कोणालाही पोळणारच, आहे ना, तस संसार म्हटलं की त्याचा स्वभाव दुःख देण्याचा आहे। महाराज म्हणायचे, एवढं दुःख ज्या बाईनं प्रभू रामचंद्राला दिलं तिचं नाव काय? कैकेयी, कैकेयी। नाही एखादा बॉल वाईट जाते त्याचं काय नाही, कैकेयी। म्हणून महाराज म्हणायचे ना, आमची घोषणा आहे, कैकेयी नावाची बाई कळवा आणि 1000 रुपये मिळवा। नाही, तुम्ही जर 1000च्या अभिलाषेने एखाद्या मुलीचं नाव कैकेयी ठेवून आणलं तर परवडतंय का? बघा, पती वैकुंठाला आणि पोर वनवासाला, एका 1000त हे परवडायचं का? बोलतो, मोठ्याचाही संसार असला तर दुःखच, छोट्याचाही संसार असला तर दुःखच। दुःख हे त्याचं स्वरूप आहे। मग असा संसार तुकोबाराय म्हणतात, आम्ही त्याला ओळखलं आणि काय केलं? आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, शुद्ध झालो, आम्ही या शुद्ध झालो। संसाराचे अंगी अवघीच व्यसने, संसाराचे अंगी अवघीच व्यसने, कीर्तन सांग, कीर्तन सांग,
खरं कीर्तन जर साधलं आता आमचं कीर्तन करणं वेगळं साधावं लागतं हो साधलं की नाही महाराज म्हणायचे बरं का खरा परमार्थ साधला तर पुन्हा संसारात येत नाही माणूस ओया देतो ना ना तरी बुद्धिमंतपणे ही करिता साखरेचा मागवता ऊस नव्हे पंडूस होता जियापरी पुन्हा ऊस होतो का साखरेचा तूप होनी मागते दूधपणा नयेची निरुते ते पावण्या जया ते पुनरावृत्ती अरे एकदा समुद्राला नद्या गेल्या सरिता ओघ समस्त समुद्रा माझी मिळत तसच कीर्तनाच्या भजनाच्या योगानं देह तादात्म्य गेलं काय साधू पुरुषाची चालती बोलती समाधी असते व्यवहार सगळा चालू आहे कर्मे करी सकळे पण कर्मबंधा आहे ना साधू पुरुषाचा व्यवहार म्हणजे सत्यवादी करी संसार सकळ अलिप्त कम जळी जायची आणि मग मी व्यवहारी असेन वर्त जेवी जळात म्हणूनच ना कर्कश बायको सुख देते का दुःख देते वरे कर्कश बायको काय देते दुःख बरच कळालंय रे 21 आधी पण काय पाहणार तुको बारा चिंतन महाराजच म्हणतात कर्कशे संगती दुःख उदंड फजिती एकाची बायको कर्कश सारखं पैसे मागायचे सारखं पैसे मागायचे नवरा कंटाळून गेला आणि एके दिवशी रागानं म्हणाला तुला पैशापेक्षा आकलची गरज आहे बायको म्हणाली मलाही कळतंय पण तुमच्याजवळ जे आहे तेच मागावं लागेल ना मला म्हणजे हिनं नवऱ्याला कशात काढलं अस कर्कश संगती दुःख उदंड फजिती संसाराचं दुःख तुको बरायला कळालं नाही बरे झाले देवा बाईल कर्कशा पूर्णविराम आहे बरी ही दुर्दशा जनामध्ये कितीही प्रतिकूलता आली तर महाराजांनी अर्धविराम दिला नाही आणि प्रश्नचिन्ह तर नाहीच संसाराच्या कोणत्याही बाबतीत बरे झाले देवा निघाले दिवाळे पूर्णविराम का अर्धविराम आहे आपला स्वल्पविराम नाही अर्धविराम नाही प्रश्नचिन्ह आहे कसं घडलं असं उलट माझे आधी कसं नेलं प्रश्नचिन्ह आहे नाही जे घडेल ते बरं कारण देहावर नाही ना देहावरच नाही काय कीर्तन काय करतो सांगतो तुम्हाला देहावर यूज देत नाही ज्या देहाचे निमद भजने माझे शुद्ध स्वरूप पावने त्या देहासी विसरिजे ते दे मी माझे पण देखे ना त्या देहालाच विसरलंय देहभाव हरपला तुझ पाहता विठ्ठला कबीरदासांना कुत्रं चावलं पुष्कळ सांगता येईल कबीरदासांना कळालं का लोकांना कळालं लोकांना कबीरदासांना नाही कळालं पिसे नेसले की नागवे लोक येऊन जाणार योद्ध्याचे घाव योद्ध्याला कळत नाही त्याची मस्तीच वेगळी असते साधू पुरुषाची चिंतनाची मस्ती संसाराचं दुःख कळू देत नाही कळवणे दे सुख दुःख कळवणे दे सुख दुःख कळायचं शिल्लक राहत नाही मग मी रूपा सोनी थोरे देह दुःखाचे नि डोंगरे दाटीजे पापडी भारे चित्तन दटे शस्त्रवरी तोडलिया देह अग्नि माझी पडलिया चित्त महासुखी पोहडलिया चेओचिने असा महा आनंद कीर्तनात म्हणून स्थूल देहाचे व्यसन तादात्म्य रोग इत्यादी करता संबंध तुटला तुम्हाला माहित असेल वैकुंठवासी मोतीराम महाराज त्यांच्या पायाला दुःख होत आणि मध्ये आळी पण ते साखर टाकायचे आळी मारली नाही त्यांनी कारण कुत्ता ज्याने चमडा ज्याने आळी जाणे पाय जाणे त्याला मारलं नाही त्याने कारण स्थूल देहावरच कुठाय हो देहावर आला तर दुःख आहे आहे ना आणि देहावरच नाही ना विदेह स्थिती आहे अशा स्थितीत आम्ही या कीर्तने शुद्ध झालो स्थूल देह सूक्ष्म देहाच्या बाबतीत बोलायचं झालं
काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार तेही संपले, त्याचंही बाधा नाही दुःख नाही। काम क्रोध लोभ निमाले ठाईची, अवघी आनंदाची सृष्टी झाली। काम क्रोध नाही तावली, काम क्रोध नाही स्त्रीला माते समान म्हटलं त्याच्यावरून। आणि क्रोध नाही नाथ महाराजांच्या अंगावर यवन 108 वेळा थुंकला, क्रोध नाही। विकाराची मातच नाही, निकवड्या निष्ठुरा उभगी जेवी सोयरा तेवी नागवती विकारा विटाळू दे। विकाराची मातच त्या तुका म्हणे ते विकाराची मात बोलू नये ही सकळांचे विकार नष्ट होतात आहे ना पुष्कळ प्रमाण आहे। मनोजय वासना तोडून केली बी मोडी, मणिपूर नगर पाहता दुर्गती मोडी। काम क्रोध मद मत्सर अहंकार झोडी, अखंड परमानंद सेवोनी उभवी गुडी। ओम नमो भगवते वासु रामकृष्ण वासुदेवा। असं चिंतन चालू असल्यामुळं सूक्ष्म देहाचे विकार संपले आणि नामा जवळ शांती क्षमा दया इत्यादी येतात, सूक्ष्म देहाचा व्यसन संपले। आणि कारण देह अज्ञान तेही कीर्तनानं नष्ट होत। नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो। आहे संसारात दुःख किती सांगू, वेळ संपलेले। कीर्तनानं परिस्थिती पालटत नाही, एक वाक्य बोलतो कीर्तनानं कीर्तन करणाराच बदलतो। भूकंपात घर हललं तर वारकऱ्याचंही हलतं, आमच्या भागात तुरीवर आळे येतात, पडल्या तर वारकऱ्याचे तुरीवर पडतात, तसं काही नाही। पण वारकऱ्याची स्वस्थिती मजबूत असल्यामुळं परिस्थितीचा परिणाम त्याच्या अंतकरणावर होत, संसाराचा परिणाम परमार्थावर होत नाही, त्याचाच परमार्थ खरा। परमार्थानं संसारावर मात, आम्ही परमार्थ करतो पण संसार आपल्यावर मात करतो, असं नको। भजन इतकं वाढलं पाहिजे की भजनाचा परिणाम संसारात व्हावा, आणि तेच घडलं तुकोबाराच्या बाबतीत। एवढी प्रतिकूलता पण महाराजांना अनुकूलता वाटली, बरं झालं। जिथं तिथं बरं झालं, काय कारण आहे? आम्ही या कीर्तन तिथले राहिलेच नाहीत, आता ते जाणायला राहिलेच नाहीत महाराज तिथले। आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, खूप खूप बोलता येईल। कीर्तनानं बाहेरचं दुःख नष्ट होत नाही, ज्याला दुःख कळतं ते अंतकरणच भगवत रूप होत आहे ना। गोविंद गोविंद म्हणा लागली या छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवा तया। काय राजाच्या राणीला काटा मोडला, मग राजानं ऑर्डर दिली सगळे काटे जाळून टाका। लोक म्हणाले सगळे काटे जाळून कसं जमतंय, उद्या पिकाला काटे लागतात ना लावायला कुंपण, काय करावं? राजाला आपण राय द्यावी, सगळे काटे जाळीत बसण्यापेक्षा राणीच्या पायात जोडा घालणं कातड्याचा आणि फिरू द्या राणीला। तसंच आहे, जगातलं दुःख नष्ट करण्यापेक्षा ज्या अंतकरणाला सुखदुःख कळतात तेच अंतकरण भगवत रूप झालं की संपलं दुःख आहे ना। तुका म्हणे चिंतनाच्या सुखे, तुका म्हणे नेणे दुःखे आहे ना। किती ओव्या देऊ, जेत हे संसार चित्र उमटे तो मनरूप पटू फाटे भजनानं आहे ना। जे जैसे सर्वाटे मग प्रतिमा नाही, माऊली म्हणतात जेत मन हे मुद्दल जाय तेत अहम भावाधिक के आहे, शरीरेची ब्रह्म होय अनुभवी तो शरीरानच ब्रह्म। दुसरी ओळी देतो, देह भाव नासते शरीर भाव, नासते इंद्रिय विषय विसरती, जय सोहम भाव प्रतीती प्रगट होय। अशा स्थितीत आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, आणि त्याचा परिणाम म्हणजे संपूर्ण पुढचा अभंग आता वर्तमान काळ। कीर्तनाचा परिणाम कसा झाला? आता हे सोवळे पवित्र
झाले त्रिभुवन, आपण पवित्र जग पवित्र, आपण चोर जग चोर, आपण व्यभिचारी जग व्यभिचारी, अहो मय सभेमध्ये दुर्योधनाला कोणी सज्जन दिसला नाही आणि धर्मराजाला कोणी दुष्ट दिसला नाही, आपल्यावर अवलंबून आहे। म्हणूनच परमार्थ म्हणजे दृष्टीचा बदल, आपण होईल आपण देव झालो बस, म्हणून तरी जन झाले देव झाले अवघे जन आणि दोष गुण हरपले। आता हे सोहळे त्याचा परिणाम झाले त्रिभुवन विषम, आम्हाला विषमत्व राहिलं नाही। विषम ध्वनी सांडिले ऐसा ज्यांचा अनुभव विश्वदेव, विषमत्व राहिलंच नाही। ज्ञानेश्वरीचा पाचवा अध्याय पहा, दैव जैसे कौतिके काहीच दैन्य न देखे, आहे ना, विवेक नोळके भ्रांतीचे जेवी, हे असो शेवटची ओवी देतो। किंवा महाराज सुद्धा म्हणतात ना, सूर्याला अंधार माहित नाही, विवेकाला भ्रांती माहित नाही, संताप चंद्राला हे असो संताप कैसा, चंद्रुना देखे जैसा, भूती भेदून येणती तैसा ज्ञानी जे विषम ध्वनी सांडिले। अधिष्ठानाची नजर आली की विषमत्व जातं आणि अध्यस्थाची नजर असली की विषमत्व प्रगट दिसतं, आहे की नाही। अधिष्ठानाची नजर पुष्कळ चिंतन आहे, नको जास्त सांगण्याचे वेळ संपलेले आहे। म्हणून विषम ध्वनी सांडिले, एक गोष्ट जाता जाता बोलतो, परमार्थात विषमत्व नसावं आणि संसारामध्ये विषमत्व कायमच असावं, भेद परमार्थात नसावा, भेद अभेद असावा आणि संसारामध्ये भेदच मानावा लागतो, विषमत्व मानावं लागतं बरं का। विषम ध्वनी सांडिले, संसारात अमंगळ आहे, संसारात आपली पत्नी बहीण आई भाऊजय शेजारी विषमत्व राहिलं पाहिजे। म्हणून भेदाभेद भ्रम अमंगळ याचं चिंतन करीत असताना मी एका ठिकाणी ऐकलं बरं का, कुठे भेद अमंगळ आणि कुठे अभेद अमंगळ, परमार्थामध्ये भेद अमंगळ आणि संसारामध्ये अभेद अमंगळ। विषमत्व संसारात असलं पाहिजे, सगळ्याचा पगार सारखा नको, आहे ना, विषमत्व पाहिजे। विषम आपलं घर परक घर शेजाऱ्याचं घर विषमत्व मंगल आहे, पण परमार्थाच्या बाबतीत विषमत्व नको। तिथं मात्र याता याति धर्म नाही विष्णुदाचा निर्णय हायचा वेद शास्त्री, पण दुर्दैव आहे आम्ही संताच्या या तिकड गेला, राग मानू नका पण वस्तुस्थिती अशी आहे, मी तर रडतच बसतोय एकांतात, का काय दुसरा उपाय आहे। विषम ध्वनी सांडिले विषम, तुम्हाला माहित नसेल आमच्या मराठवाड्यात काय काय घडलंय, कीर्तन झाल्यानंतर विचारा, पुन्हा सांगतो आता हे कीर्तनात काढायचा विषय नाही। अक्षरशः मी रडत बसलो, कारण संताच्या या तिकड लोक गेलेत, इतका हीनपणा आणि इतका कमी दर्जाचा समाज निर्माण झालेला आहे, त्याचं फळ आपण भोगू लागलेले आहोत। पण खरं परमार्थात कोणत्याही यातेचा साधू असो विषम ध्वनी सांडिले, चोखा मेळा बंकात जातीचे महार त्यासी सर्वेश्वर ऐक्य करी कबीरा मोमिला नती पा मुसलमान सेनाना विधान विष्णुदास। कुठेच विषम नाही, वारकरी संप्रदाय जडचेतनात भेद पाहत नाही, सजीव निर्जीव नेनती वाढदा कुठे न म्हणती, आघवी वस्तू लुटीतील मीची म्हणून विषम ध्वनी सांडिले। आणि त्याचा परिणाम ब्रह्मपुरी वास करणे अखंड, तुकोबाराय म्हणतात आम्ही ब्रह्मपुरामध्ये सतत देवाच्या चिंतनात। ब्रह्मपुरी म्हणजे आमच्या लातूर भागाला ब्रह्मपुरी एक आहे बोडक्याजवळ, ब्रह्मपुरी बोडक आहे का नाही सोपान मामा, पण ती ब्रह्मपुरी नव बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण आपण तत्परायण अहर्निशी, ब्रह्मनिष्ठारा के पूर्ण तत्परायण अहर्निशी, त्याला म्हणायचं ब्रह्मपुरी वास ब्रह्मानुभव। मग दया तयाकडे ब्रह्मीची दिठी उघडे किंभवना जोडे अपार सुख, याला म्हणावं ब्रह्मपुरी वास करणे अखंड। न देखी जे तोंड विटाळाचे, विटाळाचं तोंड माहित नाही म्हणतात तुकोबाराय, निर्याण प्रसंगातला अभंग आहे बरं का, न देखी जे तोंड विटाळाचे, किती विटाळ आहेत, तीन देहाला धरून पाहिलं स्पर्श अस्पर्श आहे ना विटाळ, पाप पुण्याचा विटाळ, जाणीव नेणीव याचा एक विटाळ आहे ना, तीन देहाचे तीन विटाळ आहेत, स्थूल देहाचा स्पर्श अस्पर्श त्याच्यावर नसल्यामुळं न देखी जे तोंड विटाळाचे, विकार नसल्यामुळं न देखी जे तोंड आहे ना, पाप पुण्याचा विटाळ नाही, न देखी जे तोंड विटाळाचे। म्हणून तर माऊलीत म्हणतात ना, तयाच्या हातू घडे त्रुलक्याचा घातू तेने केली हे मातू बोलू नये, न देखी जे तोंड
विटाळाचे आणि अज्ञान नसल्यामुळं जाणीव नेनेवेचाही विटाळ नाही. जाणीव नेनेवेच्या पलीकडची स्थिती जाणीव शहाणीव ओझे सांडून या दुरी. नेनेव जसा विटाळ जाणीव ही विटाळ, पाप जसा विटाळ पुण्य ही विटाळ. म्हणून न देखी जे तोंड विटाळाचे. आणि दुसरं पाहिलं मुख्यतः दोन विटाळ आहेत, न देखी जे तोंड विटाळाचे, परद्रव्य आणि परस्त्री. हे दोन विटाळ आहेत. परद्रव्य परकांता नातळे जयाची या चित्तात अनेक कर्मी तत्वता बांधला तो नवजाय. म्हणून हेही दोन विटाळ आम्ही त्याच्यापेक्षा न देखी जे तोंड विटाळाचे. शिवाजी महाराजांच्या प्रसंगात परद्रव्याचा विटाळ मांडला आणि एकांतामध्ये चिंतन करीत असताना परस्त्रीचा विटाळ मांडला, न देखी जे तोंड विटाळाचे. मग एकांतात बसतो आम्ही आणि आता दुसरं काही करत नाही. ज्या कीर्तनानं आम्हाला हा अनुभव दिला त्याच चिंतन. तू का म्हणे लावणी मृदंग, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष. समुदायात आणि एकांतामध्ये चिंतन. तू का म्हणे आम्हा. संत एकांतात बसतात. एकांत त्या पुढे अवघा करी उकल. एकांत अत्यंत महत्वाचा असतो. म्हणून योगाभ्यासात सुद्धा जन्याचे पाय रवे रुळेची ना असं एकांतात बसावं. एक शंका टाकतो, साधूला तर समाजाचं हित करायचं आणि एकांतात बसून जमल का? होय हो, उगे थोडं नमुना सांगतो तुम्हाला. बरोबर आहे, सगळं करायचंय लोकांसाठीच. अनुभव घ्यायचा आणि अनुभव द्यायचा आहे. मग एकांत कशासाठी? बरोबर आहे, आई स्वयंपाक करते आहे ना, पाक करते मुलासाठीच करते. पण मुलगा जर स्वयंपाकात लुडबुड करू लागला तर आईला अवघड होतं आहे ना. इथली पळी घे, भाजीत घाल, तिथलं पीठ घे, इकडं टाक, गॅस कमीच कर, जास्त कर, असं जर करू. स्वयंपाक कोणासाठी आहे? मुलासाठी. एका मुलाला असंच आई म्हणाली, दोन तीन वर्षाचं पोरग होत, जा रे ही मोटर घेऊन जा बाहेर जरा खेळून ये, ती घरातली मोटर. कारण पोरग अडथळा करत होता. पोरग गेलं मोटर घेऊन आणि 5 मिनिटात परत आलं. अरे इतक्या लवकर कसं काय आला? म्हणला ही मोटर इथं विसावा घेणार आहे, म्हणला चहा पाणी करणार आहे, म्हणला नाश्ता करणार आहे. घुबडा म्हणली गालला, हात लावून त्याला जवळ घेतलं. म्हणजे जे मुलासाठी सगळं करायचं ते जर स्वयंपाकात आलं तर अडथळा होतो जनाचा. म्हणून नावडे जनधन माता पिता. का बरं? चिंतनासाठी हा प्रतिबंध नको. म्हणून तू का म्हणे आम्हा. एकांत आम्हाबर का इथं सुद्धा एकांताचा आवास. आणि काय करता आपण तिथं राहून? महाराज म्हणतात आम्ही काही करीत नाही. ब्रह्मी ब्रह्मस्थिती ब्रह्मरस सेवू सदा सुखे सेवू ब्रह्मानंदा. ब्रह्मरस ब्रह्मरस ब्रह्मानंद म्हणजे काय? नामस्मरण गाऊ राम नाम सदा. अरे समाधीचे सुख सांडाव वाळूनी ऐसा कीर्तनी ब्रह्मरस. कीर्तन हेच ब्रह्मरस आहे, दुसरं काही नाही. कीर्तनात जो आनंद आहे तोच ब्रह्मरस. सेवू ब्रह्मरस आवडीने. मग ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. स्वरूप स्थिती प्राप्त झाल्यानंतर तरी कीर्तन चालू. हो, जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन देवतीर्थ भजन न सांडिती. ज्या भजनानं ही स्थिती प्राप्त करून दिली ते भजन सुटतच नाही. चहु पुरुषार्था ते त्यागिती चारी मुक्ती उपेक्षिती पंचम पुरुषार्थी भक्ती मज पर्यंती उद्धवा. म्हणून तरी याही वरी पार्था माझी भजनी आस्था तरी तया ते मी माथा मुकुट करी. असं मुकुटस्थानी असणारे महाराज सारखं चिंतन ज्याने आयुष्यभर केलं आणि त्यांच्याच कृपा प्रसादानं काय थोडंफार मी बोलतो, बाकी काही नाही. ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. आता हे 16 झाले त्रिभुवन विषमधुवनी सांडिले. मग आपण कसं करायचं? आपण बाकी काही करायचं नाही. तिथं आम्हा जे अनेक वचन वापरलंय ना, आम्हा आहे ना, आम्हा आम्हामध्ये मिसळायचा प्रयत्न करायचा. ऐक नाही, संसाराचे अंगी अवघीच व्यसने. आम्ही आम्ही म्हटलंय ना, मग आपल्याला घेऊन म्हटलंय. तिथं एकरूप होण्याचा प्रयत्न म्हणजे जीवन. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो आणि आम्हा एकांताचा वास. आपण त्या आम्हामध्ये आपलं मी मिसळायचं आणि एकरूप होऊन भजनानंद लुटायचा, बाकी काही नाही. झालेलं चिंतन महाराजांच्या अम्मांच्या
देवाच्या चरणी समर्पण करून मी या ठिकाणी थांबतो. खरं म्हणजे हे माझं बोलणं नाहीच आहे ना, सांगितलं ना माय बाप जैसा स्वभाव माय बापांचा, आपत्य बोले बोबडी वाचा तरी अधिकची तयाचा संतोष आधी, या नायानं आपण हे गोड करून घेतलेलं आहे. या ठिकाणी थांबूया. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली माऊली तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. बोलो एकांताचा वास तुका म्हणे आमा, एकांताचा वास तुका म्हणे आमा, एकांताचा वास तुका म्हणे आमा, एकांताचा वास. ब्रह्मी ब्रह्म रस
शेवटच्या चरणात सुद्धा ब्रह्मी तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. बरं झालं गुरुजी आता उत्तर द्यायला. बॉल तुमच्याकडे फेकतो. काय आमचं कीर्तन कुणीतरी बोलल्याशिवाय चलत नाही पुढं. आम्ही तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. आम्हा अनुभव कोणाचा आहे? वैयक्तिक तुकोबारायचा एकट्याचा अनुभव आहे. उलट असं म्हटलं पाहिजे होतं तुका म्हणे मज एकांताचा वास. कारण अनुभव कोणाचा आहे? एकट्याच आहे. मग आम्ही का पहिल्या चरणाची आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आम्हा एकांताचा वास. काय साधूच कसं असतं सांगतो. ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्याचं श्रेय सर्वांना द्यायचं आणि ज्या गोष्टी कनिष्ठ आहेत त्याचं श्रेय स्वतः घ्यायचं. मी तव अनाथ अपराधी. मी तव अनाथ. मी आता इथं खरं तर मॅच होण्यासारखा शब्द कोणता आहे? आम्ही तव अनाथ अपराधी असं म्हटलं पाहिजे. पण आम्ही घेत नाही तिथं. किती सांगू तुम्हाला, गाथ्याचं जर सूक्ष्म तुम्ही चिंतन केलं तर कळायसारखा भाग आहे. तुकोबारा एकांतात असताना परस्त्री आली. तुम्हाला आम्हीच चिंतन सांगतो. आणि तुकोबारायांनी तिला उद्देशून एक आभंग केला. परायानारी माऊली समान हे गेले नेमोन ठाईचेची जाई गे ओ माये न करी सायास. पुढं आम्ही विष्णुदास. आम्ही का बर जे चांगलंय त्या बाबतीत आम्ही का? इथं म्हणायला पाहिजे होतं मी विष्णुदास तैसा नव्हे. आमचं बघा, चांगल्याचं श्रेय आम्ही दुसऱ्याला देत नाही. एकानं भजनाचा कार्यक्रम ठेवला होता. भजन चांगलं हुलालं भजनी मंडळाचं. मान हलवायला सुद्धा दुसरं जमाना त्यानंच हलवू लागलो. तुम्ही हलवायची नाही म्हणला, कार्यक्रम मी ठेवलाय. खेड्यातलाय शहरातलं नाही. का बोलतो? चांगल्याचं श्रेय साधू दुसऱ्याला देतो. आम्ही विष्णुदास तैसे न हो म्हणून आम्ही मध्ये आपण आहोत. आम्ही भूतकाळाला धरून, आम्ही वर्तमान काळाला धरून आणि आम्ही भविष्य काळाला धरून. म्हणून आम्ही कसं वागावं? तुकोबारायांनी जसं बोलले तसं वागण्याची प्रक्रिया म्हणजे परमार्थ. आम्ही विष्णुदास कैसे न हो. आता तुकोबारायांच्या नजरेत कोण असतील? आम्ही विष्णुदास तैसे. पराशरासारखे तैसे न हो. आम्ही विष्णुदास तैसे न हो. विश्वामित्र आता हे मोठे मोठे नाव घेतो, तुम्ही अलीकडचे घेत नाही 2003 मधले. आम्ही विष्णुदास तैसे न हो. म्हणजे त्यांची चरित्र तुकोबाराच्या डोळ्यासमोर असतील. मग आम्ही विष्णुदास परस्त्रीला माते समान मानतो. इथं अनेक वचन दिलं, बरोबर आहे. तुम्ही पूर्ण गाथा पहा. जिथं वाईट पण आहे तिथं मी आहे ना. मीच विखळ मीच विखळ ये रस कळ बहु बरे ये रस कळ बहु बरे ये रस कळ बहु बरे. मी तो अनाथ अपराधी कर्महीन मती मंद बुद्धी कोण मी. आता हे मॅचिंगचा जमाना आहे. मॅच होतोय का? मी इथं मॅच होण्यासारखा शब्द कोणता आहे? आम्ही तव अनाथ अपराधी कर्महीन मती मंद बुद्धी. तुम्ही म्हणाल मॅचिंगचा जमाना. हो, एका 80 वर्षाच्या म्हातारीला साडी आणली, पण म्हातारी घेच ना, आमच्याकडच आहे. लोक म्हणाले तुम्ही का रुसलात आजीबाई, तुमचं का रुसायचं वय आहे. मला मॅच होत नाही म्हणली ही साडी. हा,
म्हणजे तिला सुद्धा मॅचिंग कळते. मग शब्दाची मॅचिंग आपल्याला पहा ना, इथं मी तो अनाथ अपराधी मॅच होत नाही शब्द, आणि पण तुकोबाराय मी वापरतात, आणि जिथं चांगले पण आहे तिथं त्याच श्रेय लोकांना देतात. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. तुम्हाला गोष्ट सांगू का, दोन दोस्त होते, दोघ दोस्त वाटेने चालले. चालल्यानंतर एक पाकिट पैशाचं त्यांना दिसलं, दोघांना एकदमच दिसलं, पण घेतलं एकानं. मित्र जीवलग, डिअर फ्रेंड, ते एकमेकाला म्हणतात, तुझं ज्यानं पाहिलं दोघांनी, एकानं घेतलं, दुसरा म्हणतो आपण दोघांनी पाहिलं, निम्मं निम्मं घेऊ, अर्धा अर्ध घेऊ. त्यानं म्हणला, पाहिलं जरी असलं तरी हात कुणाचा गेला, मी तुला देणार नाही. हा दुसरा मित्र म्हणाला, ना देऊ द्या. असं एक किलोमीटर अंतर चालून गेले, तिकडून ज्याचं पाकिट होत तो एका पोलिसाला घेऊन येत होता. त्यावेळेस पोलिसाला लोक भीत होते, ह्या तेलगी प्रकरणापासून जरा सैल झाल्या मामला. मग पोलिसाने ज्याचं पाकिट होत तो दोघ येत होते, मग ज्याच्याजवळ पाकिट होत तो घाबरला ना. तो म्हणाला या मित्राला, ज्याला पैसे दिले नाहीत त्याला म्हणतोय हा, आता आपलं कस हे ना. म्हणला, आपलं म्हणू नको, म्हणला माझ कस म्हण. अर्धे पैसे मागत होतो तर दिला नाहीस, आता पोलिसाला बघू ना आपलं कस, मला घेतो का मध्ये चेंगरायला. नाही, कठीण प्रसंगात एक वचन साधू वापरतात, आणि उत्तम प्रसंगात अनेक वचन. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. कीर्तन काय परिणाम करत संसारावर त्याचा विचार करायचा आहे. एकदा भजनानंतर कीर्तन. विठो फार कुमार बार कुमार, विठो 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 बार कुमार, म्हणा होद्या होद्या. अवघीच रसने संसाराचे अंगी, अवघीच व्यसने संसाराचे अंगी, अवघीच व्यसने संसाराचे अंगी, अवघीच व्यसने संसाराचे अवघीच व्यसने संसाराचे अंगी, अवघीच व्यसने संसाराचे अंगी, अवघीच व्यसने संसाराचे अंगी, अवघीच व्यसने. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, आम्ही या कीर्तन, आम्ही या आम्ही या कीर्तन शुद्ध झालो, आता हे सोबत
झाले त्रिभुवन आता हे सोवळे झाले त्रिभुवन आम्ही कीर्तने शुद्ध झालो शुद्ध आता हे सोवळे त्रिभुवने आता हे सोवळे त्रिभुवने संसाराचे अंगी अवघीच रसने संसाराचे अंगी अवघीच रसने संसाराचे अवघीच रसने संसाराचे अंगी 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 अवघीच रसने आम्ही कीर्तने शुद्ध झालो आम्ही कीर्तने विषम धुवन साडी
आता हे सोवळे झाले त्रिभुवन, आता हे सोवळे झाले त्रिभुवन, विषम भुवनी व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, आता हे सोवळे झाले त्रिभुवन, विषमधुनी सांडिले। तुकोबारा दोन पद्धतीने अभिप्राय देतात, कीर्तनानं काय दिलं आणि संसार आहे कैसे। निर्याण प्रसंगातला अभंग आहे शेवटची सही आहे, त्याच्यानंतर सदेह वैकुंठाला गमन। मी संसाराला ओळखलं, संसार दुःख देतो, दुःख म्हणजेच संसार, मग याच्यावर तुम्ही मात कशी केली। आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, कीर्तनाचा परिणाम असा झाला माझ्या जीवनावर की संसाराचं दुःख आम्हाला कळालं नाही। कीर्तन वैयक्तिक जीवनावर परिणाम करतं बरं का। बऱ्याच माणसाला वाटतं परमार्थ वेगळा आणि संसार वेगळा। खरा परमार्थ जर साधला तर संसार नावाची वेगळी वस्तू राहत नाही, संसारातच परमार्थ दिसावा त्याचं नाव परमार्थ। आमच्या परमार्थात संसार दिसते, राग मानू नका, साधू संत करतात संसार पण होतो परमार्थ, आम्ही करतो परमार्थ पण होतो संसार, काय करावं, दुर्दैव आहे। परमार्थ जर साधला, साधला म्हणतो बरं का, करतात सगळे पण साधतो थोड्या लोकाला। अस्थेची या महापुरी रिगता ती कोटीवरी, प्राप्तीची या पहिलं तिरी विपायला निघे एखादा, विरळाय साकोनी तुका त्याशी लोटांगणी। ज्याला परमार्थ साधला त्याचा संसार वेगळा राहत नाही हो। अवघाची संसार केला ब्रह्मरूप, अवघाची संसार केला ब्रह्मरूप, अवघाची संसार अवघाची संसार अवघाची संसार I'm
की संसार केला ब्रह्म संसार वेगळा राहतच नाही. संसार जया गावात गेला साता पांडवा होऊन ठाके आघवात मोक्षासाठी किंवा ते जाणतलियासाठी. संसार संसाराचे पाट जिरून जायचे पोटी नित्यानंदाच्या. अहो मला महाराज अध्यात्म यत्नीवर का वास्तवाशी कल्पिताचा अभेदच असतो. परमार्थ वास्तव आहे, कल्पित संसार आहे. परमार्थ जर साधला ती जर नजर आली. परमार्थ परमार्थ म्हणजे काय? नजर बदलणं. नजर बदलणं, नजर बदलणं ही खेळ आहे महाराज. आणि ती जर नजर आली तर संसार वेगळा राहतच नाही. दोरीचं ज्ञान झालं तर रज्जू ज्ञानानंतर रज्जू ज्ञाने लोपे व्याळ शंका. ज्ञानेश्वरी माहितच आहे आपल्याला कुठे साप. जागृत अवस्था जर आली कुठे स्वप्न. विनोद सांगू का? एकाला स्वप्नात काटे टोचत होते पायाला. मित्राला म्हणाला काय करू स्वप्नात काटे टोचले सारखं वाटते. त्याने म्हणला झोपताना चप्पल घालून झोप. काय उपयोग आहे त्याचा? स्वप्नात काटे टोचतात उपाय एकच आहे जाग करणं. स्वप्नेची आघाया औखद चेवची धनंजया तेवी अज्ञानायया ज्ञान खड्ग. नाही अज्ञाना वाचून याचं मूळ असले पंटवाळ. हे जे झाड आहे ना अज्ञानानच तयार झालेलं आहे. मग अज्ञानाचं विरोधी कोण आहे? ज्ञान आहे. त्या ज्ञानाचा उदय भक्तीमध्ये कीर्तनामध्ये आहे बरं का. पुढे भक्तीने धरिले हाती ज्ञान लेकरू आहे ना. पुढे भक्ती, भक्ती माता आहे. अब भक्तीच्या पोटात काय काय आहे किती सांगू? पंढरपुरात काही जास्त सांगायची गरज नाही. भक्तीची या पोटी रत्नाची अखानी ब्रह्मीची ठेवणी सकळ वस्तू. मग भक्ती माता आहे. ज्याला ज्ञान पाहिजे त्यांना भक्ती करावी. नात्रांचा अभंग आहे बघा. भक्ती विना ज्ञान दिवशी ती वेडे मूळ नाही ते फळ केवी जोडे. अरे मूळ असेल तर फळ. भक्ती मूळ आहे, भक्ती माता आहे, ती ज्ञानाचं जतन करते. म्हणून तरी नात्राय म्हणतात भक्ती विना ज्ञान नको नको देवा अभिमान नित्य नावात तया माझी. असो ज्ञानानं हा संसार मिथ्या ठरतो. आणि भक्तीच्या पोटात ज्ञान आहे. भक्ती म्हणजेच कीर्तन. कीर्तनाचा परिणाम कसा होतो, कसा झाला माझ्या जीवनावर? आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. संसाराचे अंगी अवघीच व्यसने म्हणजे देहाला संसार म्हटलंय बरं का. माऊलीची चोवी आहे देहाधिक संसार आहे ना. मांडिलेशे गुंपिरे ते तर ना तुळे वागुरे वारा जैसा. महाराज म्हणायचे, महाराज सांगायचे उतरंडी माहित का तुम्हाला? उतरंडी आता डब्याचा जमाना असल्यामुळे उतरंडी तुम्हाला कळायच्या नाही. जुन्या काळात खेड्यामध्ये उतरंडी राहायच्या गाडग्याच्या. थोरलं गाडं कुणीकडे राहायचं? वरी की खाली? बुडाला. हा बुडाला, बुडाला. सगळ्या गाडग्याची पुण्यतिथी जर एका दिवशी आणायची असली तर काय करायचं? एका बुडातल्या गाडग्याला मारलं की सगळे गाडगे त्याच दिवशी खलास त्याच क्षणात. माझा अनुभव आहे हा म्हणून तुम्हाला सांगतोय. बुडातल्या गाडगं थोरलं असतं, वजनदार असत, त्याच्यावर बाकीचे गाडगे. ज्याचा संसार मोठा चार गाडगे आगाव, ज्याचा संसार छोटा चार गाडगे कमी. एवढंच थोरलं गाडगं म्हणजे देह. देहाधिक संसारे हाच खरा संसार आहे, हाच खरा. मग याला जर संसार म्हटलं देहाला, देह तीन, तीन देह म्हटलं तर व्यसनही तीन देहाची तीन होतील. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह.
महाकारण काय त्याचा विचार नको, तीन देहाचा विचार करो, तिथं काही व्यसन नाही। तीन देह, स्थूल देह दिसतो तो स्थूल देह आपल्याला, याची व्यसन काय आहे? याची व्यसन म्हणजे रोग आहे ना। किती रोग आहेत काय सांगता येत नाही, अनेक रोगाची नावे सांगू मी, किती किती रोग आहेत काय नाही। आणि आपण मानव निर्मित काही रोग आहेत, मला वाटतं त्याच्यामध्ये येडस नाही पहिल्या रोगात। आपला प्रताप आहे महिमाय वागण्याचा, म्हणून मी नेहमी म्हणत असतो बाबा वारकरी संप्रदायामध्ये ही शक्ती आहे की देशातला येडस वारकरी संप्रदाय घालू शकतो। फक्त एक ओवी लोकांनी पाठ करावी, हे असो वनिता आपुली कुरूप जरी झाली भोगिता तीच भली जिया परी, एक तरी ओवी पाठ करावी नाही अनुभवावी। एवढ्या ओळीत आम्ही लातूरला एक शिबिर घेतलं होतं लहान मुलाचं, वारकरी संप्रदाय संस्कार शिबिर। मग शेवटला दिंडी काढल्यानंतर आम्ही लेकराच्या हातात पाट्या दिल्या, कशासाठी लोकांना कळावं, लोकांना वेळ नाही थोडक्यात काय आहे ते कळावं। तुळशीची माळ गळा येडसला आळा, मग ते आमचे संपादक बोलावले होते आम्ही निरोप समारंभाला, ते म्हणाले महाराज एवढी शक्ती माळत हो, आम्हाला खुलासा द्या म्हणले। खुलासा? अरे माळ घातली भ्रष्टाचरण करीत नाही, आपल्याला मारुती रायासारखं जरी नाही राहता आलं, आता राहणारे भाग्यवान आहे, पण रामासारखं राहायला काय हरकत आहे। हाऊ मेनी वाईफ रामा, वरे रामा एक पत्नी असो। मी का सांगतो स्थूल देहामध्ये रोग आहेत ते निसर्ग निर्मित वेगळे, आणि आपण भ्रष्ट वागण्याचा परिणाम ते वेगळे। ही स्थूल देहाची व्यसन आहेत। किती रोग आहेत? महाराज म्हणायचे काही दुःख झाकलेलं आणि काही दुःख उघड। भोग म्हणजे झाकलेलं दुःखच आहे ना। भोगे रोगा जोडून या दिले आणि का अरुचिते होका आता सकाळपासून। अरे भोग म्हणजे झाकलेलं दुःख आणि रोग म्हणजे उघड। भोगे रोग भयम म्हणून तरी म्हटलेलं आहे, भोगाचा परिणाम रोगात होतो। ही व्यसन आहे स्थूल देहाची। सूक्ष्म देहाची कोणती व्यसन आहे? काम क्रोध मदमत्स दंभ अहंकार षडविकाराचं असणं, शांती क्षमा इत्यादीचं नसणं, हे सूक्ष्म देहाचा रोग आहे। दैवी संपत्तीचं नसणं आणि आसुरी संपत्तीचं असणं सूक्ष्म देहाचा रोग। विठ्ठल 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 विठ्ठल। आणि कारण देहाचा कोणता रोग आहे? कारण देहाचा रोग आहे अज्ञान। अज्ञान म्हणजेच कारण देह। मग त्याचा रोग कसं काय? अज्ञान असून सुद्धा मी अज्ञानी आहे असं न वाटणं हा एक रोग आहे। म्हणून तीन देहाचे तीन रोग आहेत। आम्ही या कीर्तने शुद्ध झालो। कीर्तन काय परिणाम करत स्थूल देहावर? स्थूल देहाचं तादात्म्य ठेवित नाही आहे ना। असो आई सा कोठे आठवची नाही, असो आई सा कोठे आठवची नाही, असो आई सा Oh, my God.